जय शिवराय मित्रांनो, कसे आहात तुम्ही? माझ्या आजच्या चॅनलवरती पुन्हा एकदा तुमचं स्वागत. तर आजचा ब्लॉग मी परत एकदा खबुतर विषय ब्लॉग घेऊन आलेलो आहे. आज खबुतरांना मी आंघोळ घालणार आहे, तर ती आंघोळ मी कशी घालतो, त्यांचं कसं काय करतो मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सगळं काय दाखवेन. तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन आले असेल तर मला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आपण स्टार्ट करू व्हिडिओ, सगळं काय मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये दाखवतो. भावांना आंघोळ घालायला पाणी या टपामध्ये त्यांना आंघोळ घालायची आहे, या तुम्हाला दाखवतो. भावांना हा बघा टप, ह्याच्यामध्ये पाणी टाकायचं आणि त्याच्यामध्ये खबुतर आंघोळ काढणं. अजून एक बादली टाकायची, पूर्ण भरलेलंच नाही. अजून एक बादली टाकन तर पूर्ण भरण, तर अजून एक बादली आणायला जाऊ आपण. बस आपल्याला एवढं पाणी लागत होतं ना, एवढं टाकलेलं आहे. आता फक्त पिंजरा ओपन करायचा, या दाखवतो कसं ओपन करतो. भावांना आंघोळ घालायच्या पहिले त्यांना एक दोन राऊंड आपण उडू, मग ते आपल्याप बसन आणि स्वतः आंघोळ करणं. आपल्याला घालायची गरजच नाही त्यांना. तर पहिलं हव्याची पाखरं आपण बाहेर काढू. चला चला. तर भावांनो एवढी आपली हव्याची पाखर आहे, त्यांना उडवायची, मग स्वतःच ते आंघोळ करणार. तर आपण पहिले त्यांची हवा करू, दाखवतो तुम्हाला हवा कशी असते. त्यांना जास्त नाही उडवायचं उन्हामध्ये, आपल्याला त्यांना आंघोळ घालायची म्हणून फक्त एवढं उडवायचं होतं. आता सगळी पाखरं बाहेर काढू, मग ते खाली बसन, मग त्यांची आंघोळ आपण घालू. चला 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 चला. भावांना आपल्या हव्यातली पाखरं सगळी बसलेली. आता ते स्वतः आता दमलेली उन्हामध्ये, त्यांना उडवलं होतं म्हणून पूर्ण पाखरं दमून गेलेली. आता ते स्वतःहून आंघोळ करणार, ते आंघोळ कसे करतात तुम्हाला समोरच दिसणं जातं. तर बघा भावांना, तुम्ही बघू शकता सगळे पाखरं कसे आंघोळ करताय.
हे बघ आपलं फेवरेट कबूतर आहे, त्याची आंघोळ झाली पूर्ण वाटत. पूर्ण ऊन लागतंय म्हणून पाखरं टपामध्येच बसून गेलेले अगं, एकदम चेंबून चेंबून. बाकी एकदम शांत बसले. पूर्ण पाखर एकदम जड झालेले आता. तर भावांनो कबूतर बघू शकता तुम्ही आंघोळ करून कसे बसलेले एका जागेवर, पूर्ण ते जड झालेले, ते हलूच नाही शकणार आता. तर सगळे खाली बसलेले उन्हामध्ये एकदम शेकोटी घेत आहे. आता कबूतर ना आंघोळ करून पूर्ण जड झालेले, आता ते पूर्ण सुकसपर्यंत त्यांना लासच ठेवायचं, मग त्यांना आपल्या आतमध्ये घ्यायचं, मग आपले जोडातली पाखर काढायची, त्यांना आंघोळ घालायची. तुम्हाला पण तुमच्या पाखरांना आंघोळ घालायची असं ना, त्यांना एकदम कडक उन्हामध्ये आंघोळ घाला. मग ते काय त्यांना सुकायला असं ऊन पण लागतं चांगलं, मग ते काय वल्ले असेल तर पाखरं उडत नाही, त्यांचे पख एकदम गळून जातात. त्यांना सुकायला ऊन तर लागतंच, मग तुम्ही पण तुमच्या कबूतरांना उन्हामध्ये आंघोळ घाला. सगळे कबूतर आहे ना एकदम कोपरत कोपरत बसून गेलेले, जे सुकलेले ते चालत आहे आणि जे नाही सुकले ते एकदम कोपरत कोपरत बसून गेलेले, ते तुम्हाला दिसतच आहे. ते कबूतर चालत आहे म्हणजे ते सुकून गेले पूर्ण. भावांनो हे बघा त्यांचे दाणे, आता ते पूर्ण थकून गेले, त्या दाणे बघा कशी फटाफट खाता. चला भावांनो पाखरं बघा पूर्ण सुकून गेलेले, आता त्यांना आतमध्ये टाकून आपली जोडातली पाखरं बाहेर काढू. भावांनो आपली हव्यातली पाखरं तर आपण आंघोळ घातली त्यांना, आता जोडातली पाखरांना आंघोळ घालू आपण. चल हाताने काढ, ते मुक्कीला काढ हाताने. हा ते चावतो दरवाजा उघड. चल भावांनो आता आपण हव्यातली पाखरांना आंघोळ घातली होती, आता जोडातली पाखरं आंघोळ करताय ते स्वतः. आपल्याला काय करायची गरजच नाही, ते स्वतः सगळं करताय. भावांनो आंघोळ घालता घालता एक नवीन कबूतर आलेलं आहे, आता त्याला आपण पकडायचं, बघू आपण हातात येतंय का नाही येते.
भावांनो हे बघा नवीन पाखरू, हे जोडातली कबूतर बघा, आंघोळ करायचे आणि ते उडायला लागले. एकदम कडक उन्हामध्ये उडत आहे. बसले बसले बसले. भावांनो आपण गेल्या टायमाला पण एक कबुतरांची व्हिडिओ बनवली होती, त्याच्यामध्ये एक कबुतरीने एक अंडं दिलं होतं, आता त्याला पिल्ल झालेले. तुम्हाला या पिल्ल दाखवतो मी. बघा भावांनो कबुतरांची पिल्ल. अजून एक आहे, ते मोठं झाले का? एवढं मोठं झाले ते 15-20 दिवसात तयार होईल ते पण. भावांनो आता त्यांना पण आतमध्ये घेऊ, ते पूर्ण सुकून गेलेले. हे जोडातले कबूतर आहे, त्यांना आतमध्ये घेऊ. आता पूर्ण सुकून गेले. तर भावांनो तुम्ही बघू शकता त्यांना आपल्या कप्प्यामध्ये आपल्या स्वतःहून गेलेले, त्यांना टाकायची गरजच नाही पडली. बाकीचे कबूतर वरती आहे. हा बघा डॉन कसा मारतो परत एकदा. अगं कसला फुगलाय ना. कुस्ती खेळतोय माझ्यासोबत. भावांनो हे बघा आपला फेवरेट कबूतर, एकदम चकाचक झाला आंघोळ केल्याच्या नंतर. तर आपण ब्लॉग इथंच एंड करू. तुम्हाला माझा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा तुमच्या भावाचं चॅनल आहे. कसं आपला डॉन.